हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. सो आम्ही चाललो आहे महाबळेश्वर आणि सोबत आहे काजल आणि सागर. आता ते गेले गाडी पार्क करायला. सो आमचं नाही म्हणता म्हणता फायनली महाबळेश्वरचा प्लॅन झाला आहे. हो की नाही? येस. सो आता आम्ही निघणार आहे. अगोदर आम्ही ब्रेकफास्ट करू, त्यानंतर निघू. एवढी हवा आहे लिटरली. बापरे, इकडे एवढ्या वर उंट वगैरे घोडे कसे आणले काय माहिती. अरे गाई म्हशी सगळेच लावलेले आहे. तिथे जाता नाही येत, पाऊस यायला लागला. जाऊ नको जास्त पुढे. जस्ट आत्ता पोहोचलो आमच्या रिझॉर्टला. आम्ही अगोदर जेवण वगैरे केलं आणि आता आलो. छान आहे तसं. आतमध्ये बघते कशी आहे प्रॉपर्टी. आय थिंक इट इज स्पाच आहे. सो दिस इज आर रूम. रूम टूर देते एक छोटासा. इथे छान एक सोफा आहे, बेड कम सोफा आहे गेस, अशा टाईपमध्ये. जास्त यूजला नाही होणार, फक्त बसायसाठी. बेड पण खूप छान आहे. छान इथं बदकवाला डेकोरेशन आहे. नाईस. इथे वॉशरूम आहे. हॅलो. आणि इथे कबर्ड्स दिलेले आहे. आणि इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. छान स्विमिंग पूल वगैरे आहे. बट काय माहिती पावसामुळे आम्ही करणार की नाही. ओव्हरऑल प्रॉपर्टी खूपच छान आहे.
इथून पण व्ह्यू दिसणार एक सुंदरसा. गॅलरी सुद्धा दिली आहे इथे, बट एवढं काही यूज मध्ये येणार नाही ऍक्च्युली. मला तर सगळ्यात छान स्विमिंग पूल वाटलं, बट आता काय माहिती आम्ही जाऊ शकणार की नाही. लेट्स सी. कबर्ड्स बघायचे मला. ओके, नॉर्मल शेप, नॉर्मल शेल्फ्स आहे. कबर्ड्स छान आहे. इथे कॉफीसाठी दिलेले आहे, खूप सारे कॉफी सॅचे आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी कॉफी बनवायची असेल. नाईस. खूप छान रूम्स आहे, प्रॉपर्टी पण खूप छान आहे. मला तर सगळं आवडलं आहे. येस, आता आम्ही थोडा वेळ आराम वगैरे करू, त्यानंतर तयारी रेडी होऊ, बघू जवळपास काय आहे एक्सप्लोर करण्यासारखं. लेट्स सी. थोडा वेळ रेस्ट करतो आता, कारण की आत्ता जस्ट जेवण करून आलो. खूप जस्ट गाडीमध्येच बसलो होतो आणि स्वतःची गाडी होती, त्याच्यामुळे एवढं काही हेक्टिक नाही वाटलं. आम्हाला थोडं रिस्क वाटत होतं, हो नाही चालू होतं ॲक्च्युली. बट ठीक आहे, आमचं असं होतं की जर येताना जर जास्त रिस्क वाटलं तर आम्ही परत माघारी जाऊ, कारण की 2-3 दिवस झाले असे न्यूज ऐकत होतो ना, त्यामुळे थोडं भीती वाटत होती मला आणि काजलला स्पेशली. बट मग हे मुलं होते सोबत, त्यामुळे काय एवढं वाटलं नाही, बट छान होतं. आम्ही एका पॉईंटला पण थांबलो होतो, तिथे पण खूप मजा आली. सो या, सो मी भेटते जेव्हा आम्ही कुठे एक्सप्लोर करायला जाणार आहे. अजून तर काही मला आयडिया नाही आहे, मी तर फर्स्ट टाईम आली आहे. सागर आणि काजल सेकंड टाईम येत आहे, तर त्यांना जे माहिती आहे आम्ही बघू. आता आज आणि उद्या आहो आम्ही, म्हणजे उद्या निघणार परत वापस, बट आज स्टे आहे. सो लेट्स सी. सो वी आर रेडी टू गो. आम्ही रेस्ट काही केलं नाही, कारण की ऑलमोस्ट 4:15 वाजले होते. जर परत 1-1.5 तास अजून रेस्ट करत बसलो असतो ना, तर खूप उशीर झाला असता. सो वी थॉट की फिरून येऊ लवकर लवकर, आणि मग आलो की आरामात बसता येते, गप्पा वगैरे मारता येईल. ॲक्च्युली मला फोटोज काढायचे आता त्या स्विमिंग पूलच्या, तिथे जाणार होती फोटोज काढायला, बट इतक्या जोराचा पाऊस चालू आहे, कंटिन्यू 1 तास झाला पाऊस सुरू आहे. छत्री वगैरे सोबत घेतली आहे, बघू 1-2 फोटो भेटले तर. इन्स्टासाठी पाहिजे ना फोटोज, त्यामुळे. सो लेट्स सी, फोटोज निघत असेल तर फोटोज काढते तोपर्यंत, आणि मग निघूयात, बघू कुठे जायचं आहे ते. माझा लुक आता दिसतंय की नाही थांब, मी निलेशला म्हणते की माझा लुक दाखवायला. वेट अ मिनिट. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तसा, पण मला इंटरेस्ट आहे तुम्हाला दाखवायचं. सो वी आर गोइंग टू मॅप्रो गार्डन. हे शॉर्टकट चांगला होता. ॲक्च्युली एंट्रन्स तिकडनं आहे, आम्हाला शॉर्टकट मिळालं इकडे. ए बघ, गाडी पण स्ट्रॉबेरीची केलेली आहे त्यांनी कलर. पाऊस सुरू झालाय परत. कुठे चाललो आपण? इथं खाकरा फॅक्टरी आहे, इथे इथून घेऊयात खाकरा. इट्स अ ओपन मॉल. इथे तुम्हाला काय खायचं वगैरे शॉपिंग करायचं असेल तर करू शकता. खूप काय काय आहे. इथे आहे आय गेस फ्री ड्रिंक्स वगैरे, आय मीन टेस्टिंगसाठी. अजून टेस्टी आहे, जेवढं खायचं इथंच खाऊन जायचं. टेस्टिंगसाठी आहे पूर्ण, आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घेऊ शकता.
पानी यार मस्त है। एक दोन पैकेट घेऊन जातो आराम। ते छान आहे यार टेस्ट। काय घेतलं? मजा ना पान वाला जे है ना, एकदम असं पानाचं फ्लेवर येते जिभेवर। हे बघ इथं फ्री ड्रिंक्स पण आहे। केसर वे ट्राई करो। ये कौन सा है? ग्रीन एप्पल केसर वाला दो एक। केसर छान है। नाइस। ग्रीन एप्पल आणि केसर दोन्ही पण छान आहे, बट केसर मला जास्त आवडलं। कोणतं? मोजितो आणि हे ब्ल्यू काहीतरी नाव काय सांगितलं मला कळलं नाही। ब्ल्यू करन्स कर पुरा कॅको नाव हे काहीतरी असं आहे, मला पण काही प्रोनाऊन्स करता नाही आलं। हे चॉकलेट्स एक नंबर होते यार। टेस्ट बिघडली ड्रिंक्स पिऊन परत जाताना खायला एकदा। हे खाकरा वगैरे दिसते ते खूप छान ओपन मॉल आहे, जे काही तुम्ही शॉपिंग करू शकता आरामात करू शकता। खाकरा ते मोहितोचे जे फ्लेवर्स आहेत ते चॉकलेट्स अजून खूप काय काय वेगवेगळे ड्रिंक्स आहेत इथे। टोमॅटो कॅचअप पण दिसत आहे सगळं मॅप्रो ब्रँड। डिप्स अँड सॉसेस सिरप्स हां टॉपिंग्स शॉपिंग केली आम्ही। आता आम्हाला ॲक्च्युली प्युअर हनी बघायचं आहे, पण इथं कुठे मिळते माहीत नाही। जिथे पण भेटू प्युअर हनी घ्यायचं आहे पहिले तर। रस्त्याने बॉटल जे होते ते पाहिजे। कोणतं? ओरिजिनल तर घाटात नाही येतं ना। हां घाटाजवळ ओरिजिनल काढून देतात। तिथं नावच आहे त्या गावाचं, काय नाव आहे? मधपूर असं काहीतरी नाव आहे तिथे। सो वी आर डन विथ आवर शॉपिंग। पैसा खूप जास्त शॉपिंग झाली, घरच्यांसाठी पण चॉकलेट्स घेतले कारण की खूप छान चॉकलेट्स होते टेस्टला, मला खूप आवडले। मी विचार केला की चला वैशूसाठी पण घेते आणि घरच्यांसाठी पण घेते। सो डन, बघू इथे काहीतरी आहे चेक करते। काय आहे तिकडे? हां का? आज सगळं टेस्टिंग आहे वाटते आपलं। व्ह्यू एक नंबर आहे। इतकं व्हायचं काल तर पूर्ण एकदम एंडला गेल्यावर काय काय झालं जोरात आलं खिडकी नको। आता तर एकदम मस्त धुकं धुकं आहे। आम्ही मार्केटमध्ये आलो ॲक्च्युली, निघालो तू तेव्हा तर चल, तेव्हा तर खूप जास्त पाऊस होता। इतक्या जोरात पाऊस आला होता, आम्ही गाडीतून निघायची पण आम्हाला इच्छा नव्हती होत, पण आम्हाला मार्केटमध्ये यायची एवढी इच्छा झाली। म्हटलं चला बघूनच घ्याव याव काय आहे नेमकं मार्केटमध्ये। कारण जसं तुळशी बाग आहे ना, जे पुण्यात राहतात त्यांना माहीत असतं तुळशी बाग कसं आहे ना, तसं जसं इथे मार्केट आहे आणि खायला प्यायला खूप काय काय आहे। आता आमचं थोडं सँडविच वगैरे आम्ही खाल्लं आहे, खूप छान धुकं झालं आहे।
आम्ही इथे पंचगंगा मंदिरला आलो आहे. इथे पाच गंगा नदीचा संगम आहे. लोक इथे खूप फोटोज काढत आहे, बट रिस्की आहे हे थोडंसं. इथे पाच नदीचे नावं लिहिलेलं आहे. गंगा नदीच आहे ना सगळं? गंगा नदी आहे. नाही नाही, पाच. हां हां, इथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या नद्या उगमस्थानी आहेत. ते जेवढे पाच नदी आहे ना, सगळ्यांचं संगम इथूनच आहे. सो इथे नावं पण दिलेले आहेत, गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि कृष्णा. कृष्णाचं इथं हे पण आहे, देवस्थान दिलेलं आहे.